राज्यात आता उन्हाळ्याच्या झळात आणखी तीव्र होत आहेत, तर इकडे पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये पाऊस झालाय. आजही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे आणि महाराष्ट्रात तापमान वाढ आणखी 2 ते 3 दिवस ही कायम राहणार आहे. उत्तरेकडच्या राज्यामध्ये अजूनही उष्णतेची तीव्र लाट आहे आणि त्याचा हा परिणाम म्हणजे राज्यात तापमान वाढ थांबण्याची चिन्ह नाहीयेत. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र पावसाळी वातावरण आहे. विदर्भात सर्वत्र कमाल तापमान 41 अंशांच्या पुढे गेलेलं आहे आणि राज्यात अकोल्यामध्ये सर्वोच्च म्हणजे 43.9 अंश तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात सुद्धा पारा आता 40 च्या पार गेलेला आहे.